आई शाह अगं बाळा कुठे गेली होतीस तू? मी ऑफिस मध्ये गेले होते सरांना डबा द्यायला. अगं कशाला त्यांना डबा द्यायला गेलीस? आई एकीकडे म्हणतेस की ते राजनंदिनीशी वाईट वागले, तुझ्याशीही वाईट वागले, मग तू का त्यांच्याशी चांगलं वागतेस? आई अगं पण अगं हे बघ ईशा आईचं म्हणणं बरोबर आहे. अगं आम्ही तरी नेमकं काय समजायचं? हो ना. हे बघ तुझ्या मनामध्ये विक्रांत सरांविषयी नेमकं काय वाटते ते सांग तरी. बोलते एक वागतेस दुसरंच. बाबा तुमचा गोंधळ होणं साहजिक आहे पण मला प्लीज समजून घ्या. मी अशी का वागतीये याला काहीतरी कारण आहे. जो खेळ सरांनी माझ्याशी खेळला तोच आता मी त्यांच्याशी खेळते. अगं पण कशाला पाहिजे हे सगळं? तू सरळ पोलिसांना का नाही जाऊन सांगत हे? हो ना ग. आई बाबा तुम्ही शांत व्हा आधी. तुम्ही बसा बरं आधी. बसा. समजा मी तुमचं ऐकलं तर मला सांगा पोलिसांनी माझ्यावर विश्वास ठेवला असता का? आणि पोलिसांचं काय? तुमच्या दोघांचाही अजून पूर्णपणे विश्वास नाहीये माझ्यावर. आणि त्यात काहीच चुकीचं नाहीये. एवढंच नाही तर सोन्याताईंचा सुद्धा विश्वास नाहीये अजून माझ्यावर. बाबा मला सांगा घरातल्याच जर लोकांचा माझ्यावर विश्वास नाहीये तर पोलिसांचा कसा बसेल? अगं बाळा आमचा विश्वास नाहीये असं नाहीये पण पण बाबा तुम्ही अजूनही गोंधळलेले आहात माहितीये मला. पण ऐका माझं, मीच राजनंदिनी आहे. विक्रांत सरांनी मागच्या जन्मी माझा खूप मोठा विश्वासघात केलाय आणि त्यांना आपल्या गुन्ह्याची जराशी सुद्धा जाणीव नाही आहे. पण आई बाबा ही जाणीव त्यांना मी करून देणार आहे आणि हे केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. साहेब हे पेपर्स महाजन वकिलांनी पाठवलेत. हे काय? साहेब हे पेपर्स डुप्लिकेट आहेत. पण का? कारण माय फ्रेंड वहिनी सांगितलं तसं. पण आपण कधी डुप्लिकेट पेपर्स करत नाही, असं खोटं वागत नाही आपण कधी. आय नो आई साहेब आपण कधी कोणाशी खोटं वागत नाही पण खरे पेपर्स बनवून घेऊन दादाच्या हातात पूर्ण सत्ता द्यायची याला काहीच अर्थ नाही. तेही खरंय म्हणा पण पेपर्स बघितल्यावर विक्रांतना कळेल ना. आई साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला माहितीये विक्रांत सर नेहमी मला काय सांगायचे? आय लव्ह यू पेक्षा जास्त महत्वाचं आहे आय ट्रस्ट यू. आणि मी त्यांचा ट्रस्ट मिळवला आहे आई साहेब. हो हे ठीक आहे पण त्यांना कळलं हे पेपर्स खोटे आहेत तर? नाही कळणार. त्यांचा आता माझ्यावर इतका विश्वास आहे की ते ह्या कुठल्याच गोष्टीत लक्ष नाही घालणार आहे साहेब. मी काळजी घेईन याची. साहेब जर माय फ्रेंड महिनीला तसं वाटतंय तर तसंच होईल. आय ट्रस्ट हर. थँक्यू जयदीप भाऊजी. विक्रांत सरांनी माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला, माझा विश्वासघात केला. आता मीही त्यांच्याशी तशीच वागणार आहे. काय आता तुझी माफी मागायला फोन केला? हे बघ विलास या सगळ्याचा तुला जास्त त्रास झालाय. असू दे यावेळी माझा प्लॅन वर्क नाही झाला पण म्हणून मी प्रयत्न करणं सोडून देणार नाही. अजून तुझं चालूच आहे का? तुझ्या समोर मी खोटा ठरलोय विक्रांत. तुझ्या समोर? आणि मी खोटं बोलत नाहीये हे मी सिद्ध करून दाखवीन. झेंडे विक्रांत मला अजून एक चान्स दे. मी सिद्ध करून दाखवीन. पीर बाबा शपथ. ठीक आहे. Thank you.
सर सर आई साहेबांनी प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स रेडी केलेत. आता माझ्या फक्त सह्या उरल्यात. तुझा निर्णय बदलला नाहीये ना? कसला सर? त्या पेपर्स वरती सही करण्याचा? नाही, अजिबात नाही. बघू दे पेपर्स. नाही सर, आत्ता नको. का? सर आई साहेबांनी आपल्यासाठी हे सगळं केलंय, त्यामुळे उद्या आपल्या घरात मी छोटी पूजा करणार आहे. आणि नेमकी उद्या अष्टमी सुद्धा आहे, त्यामुळे अंबाबाईची पूजा झाली की मग मी सह्या करेन. त्यानंतर मग हे पेपर तुमचेच. आई साहेबांसारखं बोललीस. झेंडे जरी तुला राजनंदिनी म्हणत असला तरी मला खात्री आहे की तू माझी ईशा आहेस. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी ईशा. ईशा, पूजेची तयारी झाली आहे ना? हो आई साहेब. आणि निरंजनांचं काय? वाटी थोड्या भिजवून ठेवायला हव्या होत्या ग. आई साहेब, मंदाताईंनी सगळं रेडी ठेवलंय, मी त्यांना सांगितलं होतं तसं. बरं झालं. आणि काही राहिलं असलं तर सर्जेरावांना पाठवूया आपण. हो आई साहेब. आज पूजा आहे का? ऑफकोर्स सोनिया, आज अष्टमी आहे. इज इट? आय डिंट नो. आज काही विशेष पण आहे का? अगं विशेष म्हणजे आज ईशा आहे ना इथं. नक्की ना. म्हणजे? आय मीन ईशा विशेष आहे की राजनंदिनी? ईशा, मी ती प्लेट जरा रेडी करते. हा, मी आलेच. भाऊजी, मी प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स देवघरात ठेवलेत. आपली पूजा झाली की मी तिथेच साइन करीन आणि मग विक्रांत सरांकडे देईन. राईट माय फ्रेंड वहिनी. आई साहेब, आपण रेडी होत ना? हो. ओके, मग मी सरांना घेऊन येते. भाऊजी, तुम्हाला लक्षात आहे ना काय करायचंय ते? हो, मी करतो मायराला कॉल. त्यांना सगळं वेळेत करायला सांगा, नाहीतर गडबड होईल ना. डोंट वरी बहिणी. ओके, मग मी येते सरांना घेऊन. सर, आज काय आहे लक्षात आहे ना? या ऑफकोर्स, आज तू प्रॉपर्टीच्या पेपर्स वरती सह्या करणार. बस इतकंच लक्षात आहे तुमच्या? आणखी काय सर? हो, आज आपल्या घरात पूजा आहे. हा, तू आणि आई साहेबांनी आज पूजेचा घाट घातलाय. तसं असलं तरी आपल्या दोघांना एकत्र जाऊन दर्शन घ्यायचंय. दोघांना का? कारण आज ज्या प्रॉपर्टी पेपर्सवर मी साईन करणार आहे ती प्रॉपर्टी राजनंदिनीची होती. बरोबर? आणि आईसाहेब ती सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर, आय मीन आपल्या नावावर करणार आहेत. राजनंदिनीचा देवीवर खूप विश्वास होता आणि म्हणूनच ही पूजा होती आपल्या घरामध्ये. आणि आपल्या दोघांनाही प्रॉपर्टी मिळणार आहे म्हणून आपण दोघांनी जाऊन दर्शन घ्यायचं आहे सर. आणि दर्शन घेतल्यावरती मी सही करीन पेपर्सवर, मग पेपर्स तुमचेच होतील. मला काय असं वाटतं की तू हे सगळं ठरवून करतेस. म्हणजे? म्हणजे याआधी सुद्धा प्रॉपर्टी तुझ्या नावावर होणार होती, तेव्हा तू नाही म्हणालीस, मग आता त्यालाच तू हो म्हणतेस.
खरं आहे तुमचं सर, तेव्हा मला काहीच माहित नव्हतं. काय माहित नव्हतं? हेच ह्या सगळ्या गोष्टींचं महत्व, आईसाहेबांच्या इच्छेचा मान राखण्याचं महत्व मला आता कळतंय हे सगळं. असं एकदम अचानक? सर, कारण मला तुमचा विश्वास मिळवायचा आहे आणि ह्या जगात त्यापेक्षा महत्वाचं मला दुसरं काहीच नाही आहे सर. चला लवकर आवरा, आपल्याला पूजेला जायचंय खाली. येस जयदीप सर. सगळं लक्षात आहे ना? ऑफकोर्स सर, मी ऑन द वेज आहे. गुड, बघ फोन वेळेवर कर, टायमिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय अंडरस्टँड सर, मी पोहोचते. ग्रेट, सगळं ठरल्याप्रमाणेच होऊ देत. येस सर, सी यू. बाय. माझ्या बिझनेस मध्ये आणि खराब शिरकाव करण्याचा तुझा डाव असेल ना तो विसर. आणि जर तू तसा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे गजा पाटील. अगदी योग्य वेळेवर आलीस. आज अष्टमीची पूजा आहे घरी, ये. आई साहेब, आज फक्त अष्टमीची पूजा नाही. आंबाबाईनं मांडलेल्या गोंधळाची सुरुवात आहे ही. देवी आईला मला आशीर्वाद द्यायला सांग. माझ्याकडून या घराचं भलंच होऊ दे. घ्या सर. आईसाहेबांनी माझ्या नावावर प्रॉपर्टी केली आहे. जे माझं आहे ते तुमचंच आहे ना? तुम्हाला बघायचे होते ना पेपर्स सर? सर, तुम्ही प्लीज घराच्या बाहेर येता का? जरा अर्जंट आहे. बाहेर? बाहेर म्हणजे माझ्या घराबाहेर? हो सर, प्लीज अर्जंट आहे, तुम्ही प्लीज बाहेर येता का? अरे पण आता पूजा चालू आहे घरात मायरा. सर, डेव्हिड अँड कंपनीचे सीईओ जेफ डेव्हिड ते येणार आहेत आज इंडियामध्ये.
आपल्याला मीटिंग करायची त्यांच्या बरोबर. व्हॉट? तू हे मला सांगितलं होतंस? हो मी सांगितलं होतं काल तुम्हाला सर. माय गॉड सर. आणि त्याच्यानंतर आपल्याला अजून दोन मीटिंग करायचे. आय एम व्हेरी सॉरी लास्ट मोमेंट या मीटिंग फायनल कराव्या लागल्या कारण हे खूप अर्जंट आहे. अवघड आहे महाराज, आता सगळी पंचायत झाली. आता ही पूजा घरातली अर्धवट सोडून कसा येऊ मी? तू एक काम कर, तू दोन्ही मीटिंग प्लीज रिस्केड्यूल कर. सर तुम्हाला माहिती आहे अर्जंट असल्याशिवाय मी तुम्हाला फोर्स करणार नाही. आय एम व्हेरी सॉरी. मायरा आता घरामध्ये पूजा चालली, ती सोडून मी कसा येऊ? तू रिस्केड्यूल कर ना. हां आणि ऑफिसमध्ये काही महत्त्वाचं काम आलंय का सर? एक मिनिट. मी मीटिंगचं पूर्णपणे विसरलो बहुतेक. मायरा इथे घ्यायला आली मला. ओ मग तुम्ही जा ना मीटिंगला. आणि तुम्हाला माहिती आहे मायरा मॅम तेवढं महत्त्वाचं काम असल्याशिवाय तुम्हाला बोलवणार नाही. आणि बघा ना सर, पूजा सुद्धा झाली आहे, मी सही सुद्धा केली आहे पेपर्सवर. आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पेपर्स बरोबर घेऊन जा. ठीक आहे मी आलो 5 मिनिटं. ग्रेट, सी यू. ऐसा येतो येतो. तुम्हाला हे आधी का नाही बोललीस सगळं? ऑफकोर्स सांगितलं होतं सर. कन्फर्म केल्याशिवाय मी कुठलीच मीटिंग फिक्स करत नाही, तुम्हाला माहिती आहे. माझ्यासाठी प्रॉब्लेम वेगळा होता. ईशाला पूजा महत्त्वाची होती आणि त्या डॉक्युमेंट्स वरती सही. सीएम सरांचा कॉल आहे सर. सीएम साहेबांचा फोन? हे पण मला सांगितलं नाही. ऍक्च्युली I'm very sorry. Please. Very sorry. Ha sir. Of course, yeah. Aha. Yes, of course. Ho ho ho. No. सगळ्या मनातला गोंधळ दूर? हो. काय अवस्था झाली होती तुझी काही दिवसापूर्वी? हा पण मी म्हटलं होत ना तुझ्या समध्या प्रश्नांची उत्तर तुला मिळतील. आई आंबाबाईचा हात आहे तुझ्या पाठीशी. तुझी आई कुठे? नाही रेणुका, तुझी खरी आई. काय म्हणालीस? माझी खरी आई? तिच्या बरोबरच तर तू यायचीस ना इथे. आमच्या जयडूचं फेवरेट बिस्किट आहे ना, ते हिला नक्की आवडेल. हो की दे ग, घे घे ना. नका. अग घे ग. आईकडे नको बघूस, घे. मी दिलेल्या बिस्किटाला सुद्धा हात नाही लावायचीस तू आईच्या परवानगीशिवाय. काय बोलतेस तू? हे बरोबर बोलले ना? माझ्या लहानपणी तू
मी इथेच होते. हो, ही राजनंदिनी आहे. राजनंदिनी, देवी ना आज मला हे काय दाखवलं? माझी इतक्या वर्षाची सेवा आज फळाला आली. देवी आहे, तू धन्य आहेस, ग्रह धन्य आहेस. आंबा